की कांग्रेस में वटेटीवार और नाना पटोली के बीच तकरार अभी भी जारी है, क्योंकि नागपुर एयरपोर्ट पर पत्रकारों से संवाद के बीच कैबिनेट मंत्री विजय वटेटीवार ने बिना नाम लिए नाना पटोले को चेतावनी दी है कि अगर कांग्रेस के नेता अपना मुंह बंद रखेंगे तो MVA मजबूत हो पाएगी। पण आता आमच्या सगळ्या नेत्यांनी आपल्या जिभेवर संयम ठेवला तर सगळ्याच नेत्यांनी नाव काय घ्यायचं संयम ठेवावा आणि आघाडी मजबूत होईल असे प्रयत्न करावेत। म्हणून तोडण्याची भाषा आत्ता कोणीही करू नये, जोडण्याची भाषा करावी, शब्दाला आणि लिहिण्याला मर्यादा असाव्यात असं मला वाटतं। सगळ्यांना कळेस इशारा आहे, सगळ्यांनाच स्वतःच्या भरोशावर सरकार आणण्याची आत्ता राज्यात कोणाचीही ताकद नाही, ती भाजपाची नाही, ती शिवसेनेची नाही, ती काँग्रेसची नाही, ती राष्ट्रवादीची नाही। हे या निवडणुका तडजोडीनंच होती। 2024 निवडणुकीनंतर 2019 निवडणूक जी काय होईल तिथे मात्र काय होईल हे आज मी सांगू शकत नाही, पण आत्ताच्या या निवडणुका तडजोडीने लढल्या जाव्यात, अलायन्स करूनच लढल्या जाव्यात। कोणाचीही कोणत्याही पक्षाची भाजप किती मोठा बलवान म्हणून समजत असेल तर त्यांचीसुद्धा ताकद स्वबळावर पक्ष सत्ता स्थापनेची नाही आहे। त्यामुळे हे महाविकास आघाडी टिकावी हे आमचं वरिष्ठाचं मत आहे, हायकमांडचं मत आहे, त्यांना हायकमांडच्या मतानुसार मी बोलतो आहे।